क्लास 10 बेसिक कैलक्युलेशन पार्ट 1। क्लास 10 साठी जे बेसिक कैलक्युलेशन लागतात ते आपण या व्हिडिओ मध्ये या टॉपिक मध्ये आपण कव्हर करू। जसं की आहे मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे, जसं की ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यानंतरचा टॉपिक ब्रॅकेटमधून कॉमन काढणे आहे, त्याच्यानंतर आहे फॅक्टर कसे पाडतात, फॅक्टरायझेशन मेथड आहे, फॅक्टरायझेशन आहे, हे सगळे टॉपिक आपण वन बाय वन कव्हर करू। आज आपण पाहू मॅथमॅटिकल ऑपरेटरमध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन। ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये आपण ॲडिशन आणि कधी केव्हा करतो, सबट्रॅक्शन केव्हा करतो, ज्यावेळेस दोन्ही साईन प्लस आहेत किंवा दोन्ही साईन मायनस आहेत अशा वेळेस आपण दोन्ही व्हॅल्यूला ॲड करतो। फक्त त्यांच्या ॲड केल्यानंतर जे ॲन्सर येते त्या ॲन्सरच्या साईनमध्ये फक्त फरक राहतो, यावेळेस आपण ॲडिशन करतो। आणि सबट्रॅक्शन आपण केव्हा करत असतो, ज्यावेळेस पहिल्याला एक प्लस एक मायनस किंवा एक मायनस एक प्लस असे दोन जर व्हॅल्यू असतील त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो। आता ॲडिशनचे आपण काही एक्झाम्पल पाहू म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल। एक्झाम्पल पहिलं ॲडिशन 30 प्लस 10। आता हे जर ॲडिशन पाहिलं तर ॲडिशन आपण कशी करतो, ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यूला जर सेम साईन असेल तर आपल्याला ॲडिशन करावं लागते। दोन्ही याला सेम आहे का पाहू, 10 कोणती आहे प्लस, 30 कोणती आहे प्लस, नाही आहे तेव्हा प्लस असते। मग दोन्ही याची व्हॅल्यूची ॲडिशन करायची, 30 प्लस 10 40, आणि 40 कोणती साईन द्यायची, ती मोठ्या मोठ्या व्हॅल्यूची साईन द्यायची। मोठी व्हॅल्यू कोणती आहे 30, 30 कोणती आहे प्लस, तर प्लस। नंबर 2 मायनस 30, मायनस 30, मायनस 20। आता इथं काय झालेलं आहे, 30 मायनस साईन, 20 मायनस साईन, दोन्ही याला मायनस साईन आहे म्हणजे आपल्याला सेम साईन आहे। सेम साईन असलं तर आपल्याला ॲड करायला का दोन्ही व्हॅल्यू, मग ॲड करू आपण 30 + 20 काय होतात 50। मग 50 कोणती साईन द्यायला लागेल, 50 द्यायला लागते मोठ्या व्हॅल्यूची साईन। मोठी व्हॅल्यू कोणती आहे 30, 30 काय आहे मायनस, तर 50 कोणती राहील मायनस साईन। झालं दुसरं एक्झाम्पल। नंबर 3 एक्झाम्पल आपण पाहू, मायनस 12 मायनस 12। आता मायनस 12 मायनस 12 आहे, आता इथं सबट्रॅक्शन करणार का, नाही, कारण की दोन्ही साईन कशा आहेत सेम आहेत। मग दोन्ही साईन सेम असलं तर आपल्याला काय करावं लागते, ॲड करावं लागते। मग 12 + 12 काय होतात 24। 24 जे आहेत 24 कोणती साईन द्यायची, आता या 12 या 12 साईन द्यायची किंवा या 12 दोन्ही याला मायनस आहे, मायनस 24। नंबर 4 एक्झाम्पल आपण पाहू, मायनस 10 मायनस 8। आता दोन्ही याला साईन मायनस आहे, सेम साईन आहेत, म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, त्याची ॲडिशन करावं लागेल। आता 10 + 8 किती होतात 18। आता 18 कोणती साईन देणार मोठ्या व्हॅल्यूची, मोठी व्हॅल्यू कोण आहे 10, 10 साईन कोणती आहे मायनस, तर याला कोणती रे मायनस साईन आहे। त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल पाहू 5 नंबरचं। आता 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपण दोन्ही याला प्लस साईन घेऊ। सपोज 15 + 20 घेतो मी, याचा ॲन्सर काय होईल, दोन्ही याला साईन कशा आहेत सेम साईन आहेत, इथं साईन नाही आहे याचा अर्थ इथं प्लस साईन असते, दिलेली नसली की प्लस साईन असते। 20 + 15 किती होतात 5 + 0 5 + 1 = 3 म्हणजे 35। मग 35 कोणती साईन द्यायची, ती साईन द्यायची मोठ्या व्हॅल्यूला, मोठ्या व्हॅल्यूला कोणती साईन आहे प्लस, तर याला पण प्लस, नाही दिली तरी चालते। नंबर 6 आपण एक्झाम्पल पाहू, सेम एक्झाम्पल आहेत -4 - 8। आता दोन्ही याला साईन सेम आहे, दोन्ही याला साईन सेम असल्यामुळे आपल्याला ॲडिशन करावं लागते। ॲडिशन 8 + 4 = 12,
आता मायनस साइन 8 ची द्यायची, कारण की 8 मोठी आहे म्हणून मायनस साइन याला. हे झालं सर्व ॲडिशन बद्दलचं. आता आपण पाहू सबट्रॅक्शन बद्दल. आता सबट्रॅक्शन चं आपण डिस्कस करू. आता सबट्रॅक्शन केव्हा करतो आपण, एक मायनस एक प्लस एक प्लस एक मायनस डिफरंट डिफरंट साईन असले की आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागते. त्याच्यातनी आता पहिलं एक्झाम्पल आपण पाहू. पहिलं एक्झाम्पलमध्ये काय घेऊ आपण, दोन्ही साईन वेगवेगळ्या घेऊ. सपोज हे एक्झाम्पल तुम्ही नेहमी सॉल्व्ह करत आलेले आहात, 30 मायनस 20. आता मी हे याला उभी मांडणी करतो, 20 मायनस 30 मायनस 20. आता 0 मधून 0 गेला 0, 3 मधून 2 गेले 1, तर मग आता हे आपल्याला ॲन्सर आहे. आता हेच इथं आपण इथं करू. आता इथं तुम्ही कोणाची साईन दिली, मोठी व्हॅल्यू कोण आहे, 30 30ला कोण आहे, प्लस प्लस साईन तुम्ही याला दिलं असता. तुम्ही देत नाही याचा अर्थ तुम्ही दिलेली असता मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली की. आता इथंही तेच आहे, 30 मधून 20 गेले 10 राहतात, मग 10ला कोणती साईन, मोठ्या व्हॅल्यूची साईन द्यावं लागते. इथं पण मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 30 30ला कोणती आहे, प्लस, याला आपण प्लस. नंबर दोन एक्झाम्पल घेऊ आपण, -20 + 10. आता सर्वात महत्त्वाचं, दोन्ही साईन डिफरंट असल्या की आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागते. सबट्रॅक्शन करताना एवढं लक्षात ठेवायचं, मोठ्या व्हॅल्यूमधून पहिले लहान व्हॅल्यू काढून टाकायची. सर्वात पहिले मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 20 मधून 10 गेले की 10 राहतात, मग या 10ला आपलं जे ॲन्सर आलं त्या ॲन्सरला कोणाची साईन द्यायची, तर याच्यापैकी या दोनपैकी मोठी व्हॅल्यू कोण आहे, 20 20ला कोणती आहे, मायनस, तर याला आपण कोणती राहील, -10 त्याचं ॲन्सर झालं. नंबर थ्री आपण पाहू, -8 + 16. आता याला कोणती साईन द्यायची. आता सर्वात पहिले दोन्ही साईन डिफरंट आहेत, सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन कशी करतो आपण, सर्वात पहिले मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू सबट्रॅक्ट करून टाकायची. मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 16 16 मधून 8 गेले तर काय राहतात, 8 राहतात. आता 8ला कोणती व्हॅल्यू साईन द्यायची, मोठ्या व्हॅल्यूची. मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 16 16ला कोणती आहे, प्लस, तर यालाही प्लस द्यायची. नाही दिली तरी चालते, दिली तरी चालते. नंबर फोर एक्झाम्पल, -8 + 2, याचा ॲन्सर काय होईल. एक मायनस आहे, एक प्लस आहे. पहिले मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू काढून टाकायची, सबट्रॅक्ट करून टाकायची. 8 मधून 2 गेले, 6 राहिले, मग आता या 6ला कोणती साईन द्यायची, 6ला द्यायची मोठ्या व्हॅल्यूची. मोठ्या व्हॅल्यूला कोणती साईन आहे, मायनस, तर याला द्यायची -6 आपला ॲन्सर. नंबर फाईव्हमध्ये काय होते, नंबर फाईव्हमध्ये आपण अशा व्हॅल्यू घेऊ, -12 + 20. आता सगळ्यात पहिले -12, एक प्लस आहे एक मायनस आहे, तर आपल्याला सबट्रॅक्शन करायला लागणार आहे. सबट्रॅक्शनमध्ये काय होते, सबट्रॅक्शनमध्ये आपण कशी करतो, 20 मधून 12 काढतो, तर काय राहिले, 8. मग 8ला कोणती व्हॅल्यू द्यायची, कोणती साईन द्यायची, 20वाली, कारण की 20 मोठी आहेत म्हणून याला प्लस साईन. नंबर 6 आपण घेऊ. नंबर 6मध्ये काय होते, -30 - 14 घेऊ. आता याला साईन कोणती, हे 4 आहेत, 40 30 - 40, याचा ॲन्सर काय होईल. मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू, कारण की दोन्ही साईन सेम डिफरंट आहेत, याला नाही आहे सर प्लस आहे, इथं कोणती आहे, मायनस साईन आहे, तर मग मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू तर किती राहतात, 10. मग 10ला कोणती साईन, मोठ्या व्हॅल्यूची. हे झालं सगळे तुमचे एक्झाम्पल झाले. आपण ॲडिशनचे पण एक्झाम्पल पाहिले आणि सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल पाहिले. ॲडिशनमध्ये एवढं लक्षात ठेवावं लागते, दोन्ही जर साईन सेम असल्या, एक तर प्लस प्लस असो किंवा मायनस मायनस असो, तुम्हाला ते ॲडिशन करावं लागते, ॲड करावं लागतील. किंवा सबट्रॅक्शनमध्ये दोन्ही जर साईन डिफरंट भेटल्या, दोन्ही जर साईन डिफरंट भेटल्या, तर आपल्याला काय करावं लागते, सबट्रॅक्शन करावं लागते. आता याचे आपण काही एक्झाम्पल डिस्कस करू.
एक्झाम्पल याचे आपण काही डिस्कस करू, मग नंतर तुम्हाला मी होमवर्क देतो. चला आपण पहिले ॲडिशनचे एक्झाम्पल पाहू. ॲडिशन तुम्हाला केव्हा करायची असते? ज्यावेळेस दोन्ही प्लस आहेत किंवा दोन्ही मायनस आहेत त्यावेळेस ॲडिशन. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही याला प्लस आहेत, इथंही प्लस आहे, इथं नाही आहे याचा अर्थ प्लस आहे, तर तुम्हाला ॲडिशन करायला लागते. 30 + 20 = 50. आता 50 साईन कोणती? प्लस, कारण की 30 मोठा आहे, त्याची साईन 50 द्यायची. आता इथं दोन्ही याला मायनस आहेत म्हणजे सेम साईन आहेत, तरी तुम्हाला ॲडिशन करायला लागते. 30 + 20 = 50. आता 50 कोणती साईन द्यायची? मोठ्या व्हॅल्यूची. मोठी व्हॅल्यू 20 आहे का 30 आहे? 30 कोणती द्यायची? 30 साईन कोणाला द्यायची? ॲन्सरला. आता इथं थ्रीमध्ये दोन्ही याला साईन कसे आहेत? प्लस आहेत. मग प्लस आहे दोन्ही यालाही नाही आहे याचा अर्थ प्लस, 12 प्लस आहे, तर आता आपल्याला इथं ॲडिशन करावं लागते. ॲडिशन करताना 5 + 2 = 7 आणि 1 + 1 = 2. मग या 27 कोणती साईन द्यायची? मोठ्या व्हॅल्यूची. मोठ्या व्हॅल्यूला प्लस आहे तर याला प्लसच राहू द्यायची, नाही आहे म्हणजे प्लस. आता इथं -8 - 4 दोन्ही सेम साईन तर ॲडिशन. 8 + 4 काय होतात? 12. मग मी इथं 12 लिहितो. आता या 12 कोणती साईन द्यायची? मोठ्या व्हॅल्यूची. मोठी व्हॅल्यू कोणती आहे? मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 8. 8 साईन मी याला देतो. आता इथं 21 - 9. आता 21 - 9 दोन्ही याला मायनस साईन आहेत, दोन्ही याला मायनस साईन, दोन्ही याला मायनस सेम साईन असल्यामुळे ॲडिशन करावं लागते. 21 + 9 = 30. आता 30 कोणती साईन? मोठ्या व्हॅल्यूची. मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 21. 21 कोणती साईन आहे? मायनस. तर याला आपण मायनस. आता इथं 9 + 3 = 12, कारण मी इथं ॲडिशन का केली? दोन्ही याला प्लस साईन आहे, मोठ्या व्हॅल्यूची साईन मी याला देतो. आता आपण पाहू सबट्रॅक्शनचे काही एक्झाम्पल. सबट्रॅक्शन केव्हा करावं लागते? 1 + 1 - असलं की सबट्रॅक्शन, 1 - 1 + असलं की सबट्रॅक्शन. आता इथं पाहू दोन्ही व्हॅल्यू आहेत, दोन्ही व्हॅल्यूला साईन डिफरंट आहेत, मग आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागते. सबट्रॅक्शन करताना लक्षात ठेवायचं, मोठ्या व्हॅल्यूमधून पहिले लहान व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची, म्हणजे किती राहतात? 2. या 2 कोणती साईन द्यायची? मोठ्या व्हॅल्यूची. मोठ्या व्हॅल्यूला कोणती आहे? मायनस. तर याला ॲन्सर काय येईल? -2. आता इथं पण सेम. आता -6 + 3 दोन्ही साईन डिफरंट, मग मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. 6 3 गेले, 3 राहतात, मग मोठ्या व्हॅल्यूला साईन कोणती आहे? मायनस. तर याला आपण कोणती द्यायची? मायनस साईन. ॲन्सरला मायनस साईन. मग आता 20 - 30 -20 काय आहे? मायनस. आणि 30 काय आहे? प्लस. मग अशा वेळेस काय करायचं? मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. मोठी व्हॅल्यू काय आहे? 30. 30 20 गेले, 10 राहतात, मग 10 हे आपला ॲन्सर झालं. मग या ॲन्सरला कोणती साईन? प्लस. तर ती प्लस साईन नाही दिली तरी चालते. आता इथं सेम. आता इथं काय झालेलं आहे? 50 कोणती साईन नाही आहे, म्हणजे कोणती असते? प्लस. मग 80 कोणती साईन आहे? मायनस. 80 - 50 गेले, किती राहतात? 30. मग आता 30 कोणती साईन? मोठ्या व्हॅल्यूची. मोठी व्हॅल्यू 80 आहे का 50 आहे? 80. 80 कोणती आहे? मायनस. ते मायनस साईन ॲन्सरला द्यायची. इथं 18 - 50 काढा लागतील, कारण की मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 18. 18 - 15 गेले, किती राहतात? 3. आता 3 कोणती साईन देणार आहे? मायनस, कारण की मोठी व्हॅल्यू आहे, मायनस साईन. आता इथं काय करणार आहे? आता 13 कोणती साईन नाही आहे, म्हणजे प्लस साईन आहे, आणि 10 मायनस साईन आहे. मग अशा वेळेस आपल्याला सबट्रॅक्शन करायला लागते. सबट्रॅक्शन करताना 13 - 10 गेले, किती राहतात? 3. मग 3 कोणती साईन? मोठ्या व्हॅल्यूची. मोठ्या व्हॅल्यूला कोणती आहे? मोठ्या व्हॅल्यूला कोणती आहे? प्लस साईन आहे, म्हणून याला नाही दिली तरी चालते. आता मी तुम्हाला देतो घरच्यासाठी होमवर्क. होमवर्कचे असे 10 प्रॉब्लेम राहतील, 10 पैकी 10 तुम्ही सॉल्व करा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला सेंड करा, जेणेकरून म्हणजे मी तुम्हाला त्याचा ॲन्सर, तुम्हाला चुकले कोणते, बरोबर कोणते आहेत हे सांगेल. आणि जरूर करा आणि नक्की मला तुम्ही सेंड करा. आता मी तुम्हाला देतो होमवर्क. हे आहे तुमचं होमवर्क. व्हिडिओ पॉज करून हे पूर्ण होमवर्क नोट डाऊन करा आणि मला या व्हॉट्सअप नंबरवरती हे होमवर्क सेंड करा, म्हणजे मी तुम्हाला त्याचे ॲन्सर सांगू शकतो.
नोट डाउन करा आणि मला याचा आंसर सेंड करा. उद्या आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पाहू, काही ॲडिशनचे काही एक्झाम्पल पाहू आणि काही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा उद्या एक टॉपिक संपून टाकू. थँक्यू.